मनोजी वाडी येथे महालक्ष्मी देवी मंदिर कसारोहण व यात्रा उत्साहात साजरी. खडकलाट ग्रामपंचायत क्षेत्रातील मनोजीवाडी तालुका चिक्कोडी येथील श्री महालक्ष्मी देवस्थान समिती व मनोजीवाडी भाविकांतर्फे श्री महालक्ष्मी देवीचे गर्भमंदिर बांधण्यात आले आहे. यानिमित्त मंदिर कसारोहण, पालखी, मिरवणूक व यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री महालक्ष्मी गर्भमंदिरावर कसारोहण, देवीची पालखी, मिरवणूक व शोभायात्रेस भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या वर्षापासून मनोजीवाडी येथे श्री महालक्ष्मी देवस्थान समितीतर्फे श्री महालक्ष्मी देवी मंदिर निर्मितीचे काम सुरू आहे. यासाठी समितीचे अध्यक्ष दिनकर रघु खोत, सर्व सदस्य व भाविक यांच्याकडून सहकार्य घेऊन मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. यानुसार नियोजित जागेवर श्री महालक्ष्मी देवी गर्भ मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचा कसारोहण सोमवारी करण्यात आला. खडकलाट येथील आडवी आपणावर मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व येथील अप्पय्या स्वामी यांच्या हस्ते कसारोहण व अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्त मनोजीवाडी येथील श्री नृसिंह मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून महालक्ष्मी देवीची पालखी, मिरवणूक व शोभा यात्रा रांगोळींनी सजवलेल्या मार्गातून काढण्यात आली. यामध्ये सुमारे 200 पेक्षा जास्त महिलांनी अमृत कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. यानिमित्त मंदिरात सकाळपासूनच महिलांनी देवीची खणनारांनी ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमानिमित्त देवस्थान समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा सुमारे 2000 भाविकांनी लाभ घेतला. रात्री मनोजीवाडी येथील श्री नृसिंह भजनी मंडळाच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मधुकर यादव यांनी महालक्ष्मी देवीची पालखी देणगी म्हणून दिली, तर मनोजीवाडी ग्रामस्थांनी कसारोहण व यात्रेसाठी सहकार्य केले. मंदिर उभारणीसाठी व कसारोहण कार्यक्रमासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनकर खोत, उपाध्यक्ष मधुकर यादव, सदस्य नामदेव खोत, विनोद खोत, महेश तोडकर, अर्जुन शिंदे, महादेव खोत, बलदेव तोडकर, चंद्रकांत खोत, प्रवीण खोत, विशाल यादव, प्रभाकर वराळे, प्रतीक पाटील, महादेव खोत व भाविकांनी परिश्रम घेतले. यात्रेवेळी मनोजीवाडी सह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर मंदिराजवळ दर्शनासाठी भाविक गर्दी केले होते. यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते.